आपण आज इथं दही भात करणार आहोत आणि त्यासाठी मी इथं भात करून घेतलेला, एक वाटीचा भात करून घेतलेला आहे. हा भात थंड करून घेतलेला आहे. हा भात आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि हा सगळा भात व्यवस्थित मोकळा करून घेऊया. भात इथं मी व्यवस्थित असा मोकळा करून घेतला आहे. आता यामध्ये एक वाटी भरून मी दही घालणार आहे. हे दही मी कालच लावून ठेवलं होतं. आता हे एक वाटी दही या भातामध्ये घालणार आहे. त्यानंतर अर्धी वाटी ही दुधाची साय आहे, ही पण मी ह्या भातामध्ये घालणार आहे. ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. साधारण एवढ्या भाताला एक चमचा भरून मीठ घालणार आहे. आणि हे एक चमचा भरून साखर घालणार आहे. थोडंसं दह्य आंबट वाटतंय म्हणून थोडीशी मी साखर जास्त घातली आहे. आपण साखर गोड दही असेल आणि नाही घातलं तरी चालेल. आता हा सगळा भात व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा भात थोडासा घट्ट वाटतोय म्हणून मी ह्यामध्ये अर्धी वाटी दूध घालते. हा आपण सगळा भात मिक्स करून व्यवस्थित ढवळून घेतला आहे. आता ह्यामध्ये घालण्यासाठी फोडणी करणार आहे. इथं एक मी फोडणीसाठी कडलं घेतलं आहे आणि ह्यामध्ये मी पहिल्यांदा थोडेसे शेंगदाणे घालणार आहे आणि ते भाजून घेणार आहे. हे शेंगदाणे तळून झाले आणि मी हे सगळे भातामध्ये घालून घेतले. आता ह्यामध्ये फोडणी करून घेऊया. फोडणी करण्यासाठी तेल घातले, त्यामध्ये जिरं घालते. थोडीशी चिमटभर उडदाची डाळ घालते. उडदाच्या डाळीमुळे खमंगपणा येतो म्हणून ती पण घालते. ती थोडीशी तांबूस झाली की त्यामध्ये कढीपत्ता घाला. कढीपत्ता व्यवस्थित परतून झाला आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालते आणि एक वेगळ्या चवीसाठी म्हणून माझ्याकडे एक सांडगी मिरच्या आहेत, त्यातली एक मिरची पण घालते. छान खमंगाची फोडणी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि फोडणी थोडी थंड झाली की मग मी ह्या भातामध्ये घालणार आहे. जेव्हा आपण दही भात करतो किंवा दही घालून कोशिंबिरी करतो तेव्हा त्याला फोडणी कधीही गरम घालायची नाही. गरम फोडणी दह्यामध्ये घातल्यामुळं दही फसफसतं, त्याप्रमाणे आपले हे केलेले पदार्थ पण फसफसू शकतात. म्हणून आपण थंड फोडणी घालायची. आता ही फोडणी थंड झालेली आहे आणि ही आता आपण ह्या भातामध्ये घालूया. या भातामध्ये ही फोडणी घालू. ह्यात आपल्याला आवडत असतील किंवा आपल्याकडे असेल तर डाळिंबाचे दाणेसुद्धा घातले तरी चालतील. आणि हा व्यवस्थित भात सगळा आपण ढवळून घ्या. असा हा उन्हाळा स्पेशल थंडगार दही भात आपण खाऊन बघा आणि करूनही बघा.